गुजरातकडे गेल्याची सध्या चर्चा रंगलेली आहे, काय सांगा? वेदांता प्रकल्प गुजरातकडे वळवण्यात आला हा महाराष्ट्रावर एक प्रकारे अन्याय आहे, अत्यंत दुर्दैवी आहे। या प्रकल्पाने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था मजबूत झाली असती। महाराष्ट्राची जी व्यक्तिगत ज्याला म्हणतो पर कॅपिटा इन्कम आहे, त्याच्यामध्ये 18% वाढ झाली असती, राज्याच्या GDP मध्ये वाढ झाली असती, राज्याचं अप्रत्यक्ष उत्पन्न वाढलं असतं, अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष करामध्ये याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामधून उत्पन्न मिळालं असतं, लाखो मुलांना या ठिकाणी रोजगार मिळाला असता, आणि हे सारं आज गुजरातकडे वळवल्यामुळे महाराष्ट्र याच्यापासून वंचित राहणार आहे। राज्य सरकारला माझी विनंती आहे की प्रत्येकच प्रकल्प, मागचाही एक चांगला मोठा प्रकल्प गुजरातकडे वळवला गेला, आत्ता ह्या प्रकल्पासाठी सारी व्यवस्था अंतिम स्तरापर्यंत आल्यानंतर तो वळवला गेला। हा विषय राजकीय विषय नाही, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे, आणि त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आता या संदर्भात एकत्र येऊन अजूनही आपल्या याचा उपयोग करून माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, माननीय अमित शाह साहेब असतील, यांना भेटून हा प्रकल्प परत महाराष्ट्रामध्ये राहावा अशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसहित प्रयत्न करण्याची गरज आहे। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की मी मोदीजींचा हस्तक म्हणून काम करतो आहे, तुम्ही हस्तक असा, पण हस्तकाचं काम हे असता का म्हणा की इकडचे प्रकल्प तिकडे वळवण्यात यावे। तोच प्रकल्प त्यांनी इकडे आणला तर महाराष्ट्र त्यांचा गौरव करेल, महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अत्यंत उपलब्धी आहे, अजून वेळ गेलेली नाही, आणि त्यामुळे आमची विनंती आहे की राज्य सरकारने यामध्ये आपली प्रतिष्ठापणाला लावावी आणि हा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावा। हो, 20 रोजी एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर आहे, यापूर्वीही उद्धव ठाकरे ज्या युती तुटल्यानंतर मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर होते, पुन्हा एकनाथ शिंदे मुक्ताईनगरपासून गर्व से कहो हम हिंदू आहे अशा यात्रेची सुरुवात त्यांची होते आहे, हे प्रकारे विरोधकांना बळ देण्यासाठी ते येत आहेत, काय सांगणार आहोत? मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहे त्याचं मी स्वागतच करतो। मला वाटतं हिंदू गर्जना त्यांनी केली ते हिंदू गर्जनाच्या माध्यमातून येत आहे का आमच्या स्थानिक आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येत आहे का या ठिकाणी विकासाचं काही भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने कोणातनं येत आहे हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे, पण ज्या पण या कारणासाठी येत असतील तर आमच्या अशा अपेक्षा त्याच्यामध्ये वाढलेल्या आहे। विरोधकांना किती बळ मिळतं काय मिळतं हे मला त्याचं माहिती नाही, इथं बळ काय अनेक वेळा मुख्यमंत्री इथे येऊन गेलेले आहेत। उद्धवजी ठाकरे यांनी निवडणुकीची सर्वात महाराष्ट्रातली शेवटची सभा त्यांनी इथं घेतली होती, तरी मागच्या 2014 कालखंडामध्ये त्या शिवसेनेला इथं पराभवस्पद करावं लागला। शेवटी या ठिकाणी येत असताना माझं मुक्ताईनगरचे जळगाव जिल्ह्याचे जे प्रकल्प आहेत ते मार्गी लागले पाहिजे। मुक्ताईनगरमध्ये आमचा मंदिराचा प्रकल्प, मुक्ताई मंदिराचा 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट गेले 3 वर्ष झाले अर्धवट पडून आहे, त्याला 1 रुपया मिळालेला नाही आहे। त्याबरोबरला आमचा उपसा सिंचन, बोदळ उपसा सिंचन आहे, पुरा उपसा सिंचन आहे, या उपसा सिंचन योजनांना वेग आला पाहिजे, यासाठी पाणी आम्हाला जर मिळालं तर याच्यापेक्षा अधिक आनंदाची बाब नाही आहे। त्यामुळे तुमचा राजकीय कार्यक्रम आटोपायचा आहे, उरुकवायचा आहे तो उरुकवा, परंतु या ठिकाणी त्याच्या बरोबरीला विकासासाठी जर तुम्ही काही मान्यता दिली किंवा आम्हाला पैसा उपलब्ध करून दिला तर अधिक आनंद आम्हाला या गोष्टीचा वाटेल। भाऊ, सांगलीमध्ये साधूंवर हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे, काय सांगणार? गैरसमजातून साधूंवर हल्ला झाल्याचा प्रकार आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे। आता या राज्यामध्ये साधू सुद्धा सुरक्षित नाही अशा स्वरूपाचा प्रश्न निर्माण होतो, परंतु हे एक प्रकार जर टाळता आले तर सर्वसामान्य माणसाने सुद्धा खात्री करूनच याबाबत अशा स्वरूपाचं पाऊल उचलायला पाहिजे। बऱ्यापैकी अनर्थ जो होणार आहे पुढचा तो टळला म्हणून बरं झालं, नाहीतर परतच पालघरसारख्या पुनरावृत्ती या ठिकाणी झाली असती। भाऊ, सुयस रक्षादाईंच्या सुयस ऐकांचा अपघात झाल्याला नेमकं काय प्रकरण होतं आपण सोबत आणलंय? रक्षा त्याच्या स्वयंसहायकाच्या गाडीचा टायर फुटल्यामुळे भुसावळजवळ अपघात झाला। त्या ठिकाणी जेव्हा अपघात झाला त्या क्षणाला मी तिकडून येत होतो, दुसऱ्या रस्त्यावर होती गाडी, त्या रस्त्यावरून ती गाडी जळगावकडे येत होती आणि ती जावळ्यासाठी दुसऱ्या रस्त्यावर टायर फुटल्यामुळे ती पडली ओलांडून,
आणि ती गाडी एकदम उलट झाली, गाडीचा चक्का चूर झाला, परंतु त्यामध्ये कुणीही माणूस जखमी झाला नाही. ड्रायव्हरच होता, दुसरं कुणी त्याच्यामध्ये नव्हतं. सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली.